हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय ईश्वरीज किचन यूट्यूब चॅनल. आज आपण 50 लोकांच्या जेवणासाठी छान अशी चुलीवर काळ्या मसाल्यातील झणझणीत अशी मटणची भाजी करणार आहोत. चला तर आता आपण भाजीला सुरुवात करूया. मटण शिजून घेण्यासाठी इथे कांदा हा आपण परतायला टाकलेला आहे. त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे थोडीशी. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ एकदा. त्या मटणला आधीच हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं. मटणला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तेलामध्ये. धना पावडर टाकून घ्यायची आहे. धना पावडरमुळे शिजवलेल्या मटणला टेस्ट ही खूप छान येते. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता त्याच्यावर वाफ फोडून घेण्यासाठी झाकण ठेवायचं आहे. पाच मिनटं व्यवस्थित असं वाफलून घेतलेलं आहे. आता एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ त्याला आपण. मटण शिजून घेण्यासाठी इथे साधारण 1.5 कळशी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. गरम पाणी टाकल्याने मटण हे पटकन शिजलं जातं. व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया. आपलं मटण हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण याला फोडणी टाकूया. तेल टाकून घ्यायचं आहे. इथे मी साधारण अर्धी किटली तेल टाकून घेत आहे. कांदा पेस्ट टाकून घ्यायची आहे. कांदा आधीच भाजून घेतलेला आहे, मग पेस्ट केलेली आहे त्याची. लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ आपण त्याला. अद्रक पेस्ट टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. बारीक केलेलं खोबरं. कोथिंबीर पेस्ट टाकून घ्यायची आहे. बेडगी मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. बेडगी मिरची पावडर टाकल्याने आपल्या भाजीला तरीही खूप छान अशी येते. मसाला टाकायचा आहे थोडासा. थोडासाच टाकायचा आहे. आपण परत मसाल्यांसोबत कांदा लसूण मसालाही टाकून घेणार आहोत. आता आपल्याला हे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. मसाल्याला तेल असं व्यवस्थित असं सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये टोमॅटो पेस्ट टाकून घेऊया. कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे. मटण मसाला. किचन किंग मसाला. गरम मसाला. घरचा काळा मसाला. थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एकदा.
म्हणजे मसाला आपला खाली करपणार नाही. मिठाच्या पाण्याने टेस्टही छान उतरते मसाल्यामध्ये. धना पावडर टाकून घ्यायची आहे. धना पावडरनी आपल्या मटणला खूप अशी छान टेस्ट येते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तिळाचा कुटा आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्या कुटाने आपल्या भाजीला घट्टपणा येण्यास मदत होते आणि टेस्टही खूप छान लागते तिळाच्या कुटाने. त्याचबरोबर इथे हा फुटाण्याचा कुटा आहे आणि इसूर आहे. इसूर म्हणजे भाजलेली बाजरी आणि हरभरा डाळ यांचं पीठ असतं. आपल्या मसाल्यांना व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये मटणचे पीस टाकून घेऊया. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. वास खूप छान येत आहे. अशी खूप टेस्टी टेस्टी भाजी दिसायला लागली आहे. इसूर आणि फुटाण्याचा कूट हा मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर कांदा आणि लसूण याची पेस्ट जास्त भाजीमध्ये आवडत नसेल तर तुम्ही जो हा इसूर आहे त्याचा वापर नक्की करा. या इसूरमुळे भाजी घट्टही होते आणि खूप अशी टेस्टी लागते. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यांना तेल हे व्यवस्थित असं सुटलेलं आहे. आता त्यामध्ये आपण मिठाचं पाणी टाकून घेऊ. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ त्याला. आता आपण 50 लोकांसाठी मटणची भाजी तयार करत आहोत. त्यासाठी इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे ते टाकून घेत आहे. मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया वरतून. तिथे आपली 50 लोकांसाठी भाजी ही तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.